7B चिल्ड्रन गुड मॉर्निंग. काल आपण प्रार्थना वाचली होती, आज परत एकदा मी तुम्हाला या प्रार्थनेचं एक्सप्लेनेशन सांगणार आहे. नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यम शिवम सुंदरा. ज्ञानाचे मंदिर असलेल्या या आमच्या शाळेला आमचा नमस्कार आहे, वंदन आहे. सत्यम शिवम सुंदरा, आमची शाळा सत्य शिव म्हणजेच खरं आणि सुंदर या तीन मूल्यांचं एक मोठं असं भांडार आहे. या शाळेकडे हे विद्यार्थी मागणी मागत आहेत. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा. ते म्हणत आहेत, तू आम्हाला शब्दरूपी शक्ती दे, भावनेने ओथंबलेली, भावनेने भरलेली अशी भक्ती दे. आम्हा लहान मुलांना, ह्या चिमण्या पाखरांना आम्हाला एक ध्येय असू दे आणि ध्येयाकडे आम्हाला आमची झेप घेता येऊ दे. पुढे ते म्हणत आहेत, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तिरी दयासागरा. पुढे ते सांगत आहेत की तू आम्हाला विद्यारूपी दौलत दे, पैसा नकोय आम्हाला, आम्हाला काय हवं आहे, विद्यारूपी दौलत, विद्येचं धन. विद्याधनम सर्वधनम प्रधानम, विद्यारूपी धन तू आम्हाला दे. पुढे ज्ञान दे, शाळेत आपण जाऊन निरनिराळे शिक्षण घेतो ते ज्ञान दे, ज्ञानाचा छंद दे, एज्युकेशन जे आहे त्याची हॉबी आम्हाला दे, आम्हाला आमच्या अभ्यासाची ओढ दे. एक छंद एक ध्यास, नाव ने पहिलं तिरी दयासागरा. हे शाळा, तू खूप दयेचा मोठा सागर आहेस. आमची ही जीवनरूपी होडी, ही जी नौका आहे, ती आम्हाला या जगात पुढे जाण्याकरता, पहिलं तीराला जाण्याकरता आम्हाला तूच मदत करणारी आहेस. हा जो भवसागर आहे, ही जी दुनिया आहे, हा भवसागर पार करायला तू आम्हाला मदत कर. पुढे म्हटलेलं आहे, होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा. तुझ्यामुळे काय होणार आहोत, आम्ही नीतिवान होणार आहोत, सद्वर्तनी होणार आहोत. पुढे कलागुणी बुद्धिमंत, अनेक कलांनी आम्ही परिपूर्ण होणार आहोत, बुद्धिमान होणार आहोत, आणि ह्यामुळे आमचा कीर्तीचा कळस, आमचं गुणांनी आम्ही युक्त होणार आहोत, आणि आमचं नाव उंच अंबराला भिडून जाऊ दे, आमचं नाव खूप मोठं होऊ दे, आमचं नाव गगनात झळकू दे. अशी ही प्रार्थना विद्यार्थ्यांनी म्हटलेली आहे. हे शाळेकडे त्यांनी मागितलेलं मागणं आहे विद्यार्थ्यांनो. आता हा जो मी अर्थ सांगितलेला आहे तो पुन्हा पुन्हा ऐका, नीट लक्षात घ्या. याच्याबरोबरच मी तुम्हाला शब्दार्थ लिहून देणार आहे, ते शब्दार्थही तुम्ही तुमच्या वहीत क्लासवर्क नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत दोनदा. आणि एक चित्रफित तुम्हाला मी बघायला सांगितलेली आहे यूट्यूबवरती, तेही मी खाली लिहिलेलं आहे. ते शांतपणे वाचा आणि तुमच्या पेरेंट्सना सांगून ती चित्रफित बघा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा, आणि मग परत आपण पुन्हा भेटूया.